पुढची एक अतिशय महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. आताची ही अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. सध्या संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झालेली आहे. 5 सप्टेंबर पर्यंत राऊतांच्या कोठडीत वाढ झाल्याची ही माहिती मिळते. संजय राऊत यांना दिलासा मिळणार का की त्यांच्या कोठडीत वाढ होणार याबद्दलची उत्सुकता होती, मात्र आता 5 सप्टेंबर पर्यंत राऊत यांच्या कोठडीत वाढ झाल्याची माहिती मिळते. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झालेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं दुसऱ्यांदा सलग ही वाढ झालेली आहे, संजय राऊत यांना दिलासा मिळणार का हा प्रश्न उपस्थित जरी होत असला तरी या सगळ्या वेशामध्ये गेल्या काही दिवसात ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेली चाचपणी, अनेक ठिकाणी दाखलेला रेड, संजय राऊत यांच्याशी संबंधित श्रद्धा बिल्डर्स या ठिकाणी केलेली चौकशी, ईडीच्या 2 टीम्सनं सातत्यानं गोळा केलेले पुरावे आणि याचबरोबर वर्षा राऊत यांची सलग 9 तास केलेली चौकशी, म्हणजे या सगळ्या विषयातून अनेक महत्वाचे पुरावे ईडी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आले आहेत. पण त्या प्रत्येक कागदपत्रांची पुराव्याची छाननी करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि त्याचमुळे अद्यापर्यंत ती छाननी पूर्ण झाली नाहीये. किंवा या पूर्ण प्रकारामध्ये की अलिबाग या ठिकाणी जी जमीन घेतली ती काही ठिकाणी 3 व्यक्तींना रोख रक्कम दिली गेल्याची माहिती जी ईडी अधिकाऱ्यांकडे आहे, त्याचाही तपास त्यांचा अद्याप सुरू आहे आणि याचमुळे संजय राऊत यांची पुन्हा एकदा त्यांनी ईडी कोठडी आता मागितली नाही. कारण एकच होतं की अनेक गोष्टींचा तपास सुरू आहे, म्हणून आज पुन्हा एकदा ईडी अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीचीच मागणी केली. अर्थात कोर्टानं 5 सप्टेंबर पर्यंत संजय राऊत यांची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत केलेली आहे. संजय राऊत यांच्या वतीनं अशोक मुंदरंगी यांनीही कोणता प्रतिवाद करायचा प्रयत्न आज कोर्टात केला नाही, यामुळे हा सगळा जो विषय आहे तो येत्या दिवसामध्ये अधिक खळबळजनक होऊ शकतो अशी नक्कीच परिस्थिती आपल्याला म्हणता येईल. पण आज तरी संजय राऊत यांची पुन्हा एकदा रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे, अर्थात 5 सप्टेंबर पर्यंत. अजिंक्य, बरं, प्रशांत धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. 5 सप्टेंबर पर्यंत राऊत यांच्या कोठडीमध्ये आता वाढ झालेली आहे.